हाँ प्रणव परब नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट जनरल सेक्रेटरी आज हमारा गोवा प्रदेश कांग्रेस कमिटी मीडिया डिपार्टमेंट चेयरपर्सन श्री अमरनाथ पणजीकर तेजा सांताक्रूज कॉन्स्टिट्युएंसी ब्लॉक प्रेसिडेंट जॉन नाजारेथ तेजा कुंभारजुआ कॉन्स्टिट्युएंसी ब्लॉक प्रेसिडेंट श्री विशाल मळवयकर आज जी प्रेस कॉन्फरन्स जी आमची ती टूरिजम आनी हाउसिंग बोर्डान जो वेव्हार चलला तेजेर आसा सो आमचे मिडिया चेयरपर्सन तुमच्या ब्रीफ करता नमस्कार सगळ्यांत पयली समेस्त गोंयकारांक दिपोत्सवाच्यो अनुनीक परबी तुमकां सगळ्यांक दिवाळी ही भरभराटीची सुखाची आनंदाची आनी उमेदाची जावची अशी देवा कडेन प्रार्थना करता आयज भाऊबीज भाऊबीजाचे सगळ्या भाव भयणीक हांव परबी भेटयता इश्टानो कांय दीस पयली जे दिवाळी जावच्या पयली भारतीय जनता पार्टीच्या सरकारांतलो एक सिनियर मंत्री सुदीन ढवळीकर हांच्यांनी जाहीर आव्हान केले की कोणीच नरकासूर करचो न्हू कोणीच नरकासुराक डोनेशन दिवचें न्हू आनी नरकासुराच्या अगेन्स्ट तो खूब कितें उलयलो आनी उलयता उलयता नाका आसतना तेणी काँग्रेसीचेरूय आरोप केलो की ही जी प्रथा आसा ती 1984 काँग्रेसीन सुरू केली वो नाहक आरोप काँग्रेसीचेर तेंच्यांनी त्या वेळार केलो आतां नरकासुराची ही प्रथा ही परंपरा कितलीच वर्सां शेकडो वर्सां पयलींची ही परंपरा गोंयांत चालू आसा आतां ती कशी करप तितून शिस्त आसपाक जाय सगळ्या नियमांचें पालन करपाक जाय हे दर जे वाड्या वाड्यार रावपी लोक आसात जावं ग्रूप आसात तेंच्यांनी पालन करपाक जाय जायते कडेन तेचें पालन जाता पण मंत्री जो सिनियर मंत्री जावन आसा एमजी पार्टीचो तो पण ह्या सरकारांत तो मंत्री एक सिनियर मंत्री आसा जेन्ना तो लोकांक आव्हान करता एक मंत्री जावन जबाबदारीन आव्हान करता की हे नरकासूर नाका आनी तेचेच सरकार भारतीय जनता पार्टीचे सरकार ऑल गोवा नरकासूर वध स्पर्धा आयोजीत करता सरकारांचो मंत्री सांगता नरकासूर नाका हे ते सगळे सांगता आणि तुझेच सरकार तुझ्याच सरकारातले ट्युरिझम डिपार्टमेंट ऑल गोवा नरकासूर वध स्पर्धा सरकारचो लोगो आसा ट्युरिझम डिपार्टमेंटाचो लोगो आसा ही स्पर्धा आयोजित करपाक तेचेर तेंच्यांनी सगळे प्रायजांचो अमाऊंट भरघोस असो ह्यूज अमाऊंट घातलेलो आसा तर तुका कापासतात ना लोकांक सांगपाक सुदीन ढवळकराक कापासतात आसा पण तुका कापासतात कशी जायना ह्या सरकाराक सांगपाक की ही स्पर्धा घडोवन हाडूं नाका म्हणून तूं काँग्रेसीचेर आरोप करता नाहक आरोप करता कांयच बेस नासतना आरोप करता पण ज्या सरकारांत तूं मंत्री आसा त्या सरकारांत तुका सांगपाची हिम्मत धाडस जायना तूं ओग्गी रावता लोकां सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे भाशण हो प्रकार जाता सनातन धर्म सनातन हिंदू सनातन संस्कृती हेचेर तूं बरे एक्सपर्ट तूं पण हांगा जे तूं उलयता ते तूंच करिना हो कसलो धर्म हो कसलो कायदो हो कसलो नियम जावन आसा तुजो सरकारी पावड्याचेर हे आयोजन आमकां ह्या आयोजनाचेर कांयच आक्षेप ना पण एक मंत्री तुमचो सांगता करू नाका आणि तेच सरकार ही स्पर्धा करता ही दोन तोंडीपणा ह्या सरकारान चालू आसा आम्ही हेचेरूय आवाज काढलेलो ऍक्टिव्हिटी केले तुमकां प्रेस नोटीस धाडलेलो पण त्याच्या नंतर जी आयोजनान हांगा ही आणि एक जाहिरात दिपोत्सवाची जितून वध नरकासूर वध स्पर्धा बाकी आणि कसली स्पर्धा ही स्पर्धा ती स्पर्धा करपाकूच जाय प्रमोट करपाकूच जाय आमचे कल्चर जे आसा आमची संस्कृताय जी आसा आमचो उत्सव जो आसा तो प्रमोट करपाकूच जाय
ही तुम्ही स्पर्धा आयोजित करता ह्या मंत्र्याचे कायत ऐकना। आता आमका एक दुबाव पडता की रोहन खोटे जो ह्या डिपार्टमेंटाचो टुरिझम डिपार्टमेंटाचो मंत्री असा, ह्या मंत्र्याक ह्या सरकारान भारतीय जनता पार्टीन सांगले की तू कर, ह्या मंत्री ढवळीकरांचे ऐकनासतना ही स्पर्धा तू कर असे सांगले काय, हो एक दुबाव पडता। कित्याक एक मंत्री सांगता करू नका, तू दुसऱ्या वाटेन दुसरो मंत्री आपणाचे कॉन्स्टिट्युएन्सीन ही स्पर्धा घडोवन हाडटा। आमकां ह्या परत सांगता, आमकां ह्या स्पर्धांचेर ह्या आयोजनाचेर कांयच आक्षेप ना, पूण जे आयोजन जाता ते कायद्यान जावपाक जाय। तुम्ही जेन्ना रुल्स रेगुलेशन वाड्या वाडे रावपी लोकांक घालून दिता तेन्ना सरकारान त्याच्या त्या नियमांचे पालन करपाक जाय। आमी ज्या जाग्यार स्पर्धा घेता त्या जाग्याची आमकां एनओसी मेळपाक जाय, तेचे परमिशन मेळपाक जाय त्या जाग्यार ती स्पर्धा घडोवन हाडपाक। आता ही स्पर्धा जी घडोवन हाडली, ह्यो ज्यो कारवाळी साबार जी कॉम्पिटिशनां घडोवन हाडली ती हाऊसिंग बोर्डाच्या जाग्याचेर घडोवन हाडली परवरी। आता ह्या हाऊसिंग बोर्डाच्या जाग्याचेर एक केस चलता, हायकोर्टान केस चालू आसली, हायकोर्टान तिच्या त्या जमनीचे ऑक्शन केले आणि खंयच्या कंपनीन ते ऑक्शन घेतलेले, मागीर ते कॅन्सल करपाक प्रयत्न झालो, ती पार्टी हायकोर्टान गेली, हायकोर्टान ऑर्डर दिली की त्या पार्टीक ते दिवचे, सरकार सुप्रीम कोर्टात गेलं, सरकारानूच ऑक्शन केले, मागीर सरकाराकूच ती परत जाय पडटा, हायकोर्ट तेका ती जमीन त्या पार्टीक दी म्हणटा आणि सरकार परत सुप्रीम कोर्टान वयता। सो हे जे एकंदरीत हितून हांव वचना, कित्याक हे न्याय प्रविष्ट असा, त्या खातीर हांव त्या विशयाचेर वचना। अजून फायनल हियरींग मेळोंक ना, तेचेर स्टे मेळिल्ली आसा, पण आयज हे जागो जो आसा तो हाऊसिंग बोर्डाचो आणि हाऊसिंग बोर्डाक एनओसी दिवपाक जाय आसली, परमिशन दिवपाक जाय आसले, ते परमिशन घेनासतना ही स्पर्धा हांगा जाल्ली आसा। आणि ह्याच गोंधळान परमिशन मेळोंक ना, परमिशन दिवंक ना म्हणून एक अपराईट ऑफिसर हाऊसिंग बोर्डाचो एमडी सुधीर केरकर हेका ताबडतोब थंयच्यान निखळयता। परमिशन मेळना, परमिशन दिना, तेचेर दबाव घालता, तो आयकना, तो आपल्याच्या कायद्या प्रमाणे काम करूंक सोदता, कित्याक न्याय प्रविष्ट असा, तो दिवंक शकना, तेका थंयसून गुटलायता, तेका थंयसून निखळयता। सो हे कसले सरकारी दरबारान जे अपराईट ऑफिसर असा तेंका आपणाचे कर्तव्य आपणाची ड्युटी करपाक हे सरकार दिला, आणि ते जर सारखे वाटेन गेले जाल्यार तेंचेरूच कारवाई जाता। आता नरकासूर आमी हिंदू धर्म सनातन धर्म जे सनातन धर्माचो अभ्यास सुधीर ढवळीकर जो मंत्री असा तेका खूप असा, आमी हिंदू धर्माचे सगळे आमकांय खबर असा, आमी हिंदू धर्माचो आभार आदर करता, हिंदू धर्माची प्रथा किती असा परंपरा असा ते सगळे लोक मानतात, आम्ही त्याचे पालन करतात। आता नरकासूर वध हो कितल्यांक जावपाचो, नरकासूर वध नरकासुराक लासप हे कितल्यांक जावपाचे, तुम्ही हे सरकारी दरबाराचेर तुम्ही हे आयोजन करता आणि याचो उद्देश म्हणता तुम्ही की लोकांक कळपाक जाय, लोकांक शिकपाक जाय, येणारी जी पिढी असा त्यांना आमची संस्कृती, आमचे उत्सव, आमचो धर्म, आमचे कल्चर हे कळपाक जाय म्हणून सरकारी तिजोरीतले कोटींनी रुपया खर्च करून तुम्ही हे आयोजन करता। त्यांना ह्या स्पर्धेसून आमच्या तरणे पिळगेक किती मिळाले, किती शिकले, सुधीर ढवळीकरान हे लोकांक सांगचे की नरकासूर वध हो कितल्यांक जावपाक जाय, खास करून या सरकारात ज्या सरकाराच्या आयोजनात नरकासूर वध नरकासुराचे एक कॉम्पिटिशन जे सरकारी पातळीचेर केले, रातभर यांच्यानी धुमशाण घातले आणि 8:30 पासून थंयसर यांचो हो कार्यक्रम तर नरकासुराक उरपोवपाचो घेतल्या, पहाट जावच्या आदी, सूर्योदय जावच्या आदी, फातोडी जावच्या आदी
नरकासुराचे दहन जावपाक जाय, मागीर आमी अभंग स्नान करता, कारीट फोडटा, आरत उवाळटा, गोड पदार्थ खाता आनी दिवाळेची सुरवात जाता। पण तुमची दिवाळी 8:30 तुम्ही सुद्धा हे नरकासुराचे आयोजन ही तुमची स्पर्धा चालू आणि म्युझिक वेस्टर्न नरकासूर हो वेस्टर्नांचो दुसरे कंट्रीचो आसलो काय कितें हे म्युझिक तेका तुम्ही जे वेस्टर्न कल्चराचे म्युझिक तुम्ही थंय बळयताले ते धुंद जाऊन तुम्ही ते म्युझिक हे आमचे तरणे पिढी हे आमचे कल्चर ही आमची संस्कृती। माझा एकूच प्रश्न ह्या सरकारात की नरकासुराचो वध कितल्यांक करपाचो हे तुम्ही आमच्या गोयच्या पिढीक तुम्ही किती दाखवून दिले जेव्हा तुमचं हो कॉम्पिटिशन 8:30 बसून सकाळची 8:30 बसून चलता जाल्यार तुम्ही आमचे युवा पिढीक तुम्ही किती शिकवले। सुनील नडवीकर मागता जेका सनातन धर्माचो अभ्यास असा आणि सनातन धर्माबद्दल लोकांक सांगता आज त्यांनी आपणाच्या सरकाराक सांगचे की हो वध नरकासुराचो वध कितल्यांक करपाचो तेन्ना करपाचो हे ह्या सरकाराक त्यांनी सांगते ते आयकचे ना। हे सरकार सुधीर ढवळीच्या आयकचे ना कित्याक त्यांनी सांगले नरकासूर करू नका सरकारान नरकासूर केले आणि ते बी बेकायदेशीर ज्या जाग्याक परमिशन ना थंय केले। सो आम्ही सगळे जे गोयकार गोयांत जे नरकासूर कितली शेकडो वर्सांची परंपरा नरकासूर जो झडयता लासतात ते नरकासूर गावा गावा वाड्या वाड्या जे लासतात ते फातोडे जावच्या आदी नरकासूर लासतात आणि तो काळोख सोपन नवी पहाट जाता नवी सुरवात जाता अंधकार सोपन प्रकाश येता तीच दिवाळी आणि वो दीपोत्सव आता चालू झालो असा। काल पाडवो झालो दिवाळी उपरांत पाडवो झालो गोवर्धन पूजा झाली आज भाऊबीज असे कार्यावळी आमची संस्कृती चलत वयतल्यो आणि शेवटाक मागीर आमचे तुळशीचे लग्न जाता। सो ह्यो कार्यावळी चलतल्यो पण तुम्ही जे नियमांचे पालन करपाक जाय जी संस्कृती असा ती संस्कृती सारखी लोकां मुखार पावपाक जाय हे करपाक तुम्ही फेरदारले असा। आता ह्यो सगळे जे कॉम्पिटिशन असा त्या कॉम्पिटिशनाचे प्राइज डिस्ट्रिब्युशन हे 13 नोव्हेंबर हे तिची जाहिरात 13 नोव्हेंबर प्राइज डिस्ट्रिब्युशन पोरवोरी स्टेट लेवल फंक्शन हे पोरवोरीनूच कित्याक हो एक विषय असा। मंत्री फक्त पोरवोरचो ट्युरिझम मिनिस्टर फक्त पोरवोरच्याच पयतलो ही कार्यावळ आणि दुसऱ्या जाग्यार कित्याक झाली ना ज्या जाग्यार कुफुसांव असा ज्या जाग्याचो विषय कोर्टान असा सुप्रीम कोर्टान असा त्याच जाग्यार तेच कॉन्स्टिट्युएन्सीत तुमकां हे कित्याक करपाक जाय आसले। हाऊसिंग बोर्डाचो मंत्री सुदीन ढवळीकर हाऊसिंग बोर्डाचो चेअरमॅन जी तारोळकर दोघूय एमजीचे तुम्ही सांगतात नरकासूर करपाचो ना ते नरकासूर करता जागो तुमचो तुम्ही किती केले काँग्रेसीचेर आरोप करपाक तुझे तोंड उघडले पण भारतीय जनता पार्टीचे सरकार रोहन खोटे मंत्री ट्युरिझमाचो जो किती करता त्याच्या विरुद्ध तुका उलोवपाक ताकद ना धाडस ना परवडचो नरकासूर पेलपाक तुझे कडे ताकद झाली ना। प्राइज डिस्ट्रिब्युशन असले 13 तारखेर ही त्याची ॲडव्हर्टिजमेंट। आता ह्या प्राइज डिस्ट्रिब्युशनात कोण कोण असा ते वाचून दाखयता ही जाहिराती प्रमाणे ह्या प्राइज डिस्ट्रिब्युशनात जो सम जावपाचो आसलो अशी ही जाहिरात म्हणता त्या जाहिरातीत असं सांगता की दोतोर प्रमोद सावंत आमच्या गोयचो मुखेलमंत्री हो मुखेल सोयरो आसतलो युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर पोस्ट शिपिंग आमचो उत्तर गोयचो खासदार श्रीपाद नायक होय त्या फंक्शनात आसतलो। मागीर सदानंद शेठ तानवडे जो भारतीय जनता पार्टीचो अजून मेरेन अध्यक्ष असा आणि लोक आमच्या राज्यसभेचो खासदार असा तो ह्या प्राइज डिस्ट्रिब्युशनात आसतलो अशी जाहिरात म्हणता। त्याचबरोबर ऑनरेबल चेअरमॅन ऑफ जीटीडीसी गणेश गांवकर होय या प्राइज डिस्ट्रिब्युशनात आसतलो अशी जाहिरात म्हणता।
आणि ट्युरिझम मिनिस्टर आणि पर्वरी वाठाराचो आमदार रोहन खोटे होय थंय प्रायज डिस्ट्रिब्युशनाक आसतलो अशी ही जाहिरात म्हणटा. आणि त्याचबरोबर जे झेडपी आसा आमदार पंच आणि सरपंच आसा आणि सालिगांवचो आमदार त्याचे नाव हांगा आसा. पण तुमकां अजाप जातले की ही जेन्ना जाहिरात जेन्ना तुम्ही गोयच्या मुखेलमंत्र्याक हांगाय जेन्ना पयली तुम्ही इनॉग्रेशन करता तेन्नाय मुखेलमंत्र्याचो फोटो घालता मुखेलमंत्री मुखेलमंत्री येवकूच ना. प्रायज डिस्ट्रिब्युशनाकूय मुखेलमंत्री येयलो ना. श्रीपाद नायकूय एका तुझ्या प्रायज डिस्ट्रिब्युशनान पावलो ना. सदानंद शेठ तानावडे तोय येयलो ना. गणेश गांवकर जो चेअरमॅन आसा तोय येयलो ना. खुद्द पर्वरीचो आमदार जो आयोजक तेणे पुढाकार घेऊन हे केले जो ह्या डिपार्टमेंटाचो मंत्री जेचे नाव जाहिरातीर आसा तो येयलो ना. आता कोडे कितें एकटो कोण सीख पडोवंक शकता एकट्याक कोणाक काम पडोवंक शकता एकट्याक आमच्या मुखेलमंत्र्याक अर्जंसी आसूंक शकता पूण हे सगळेच येयले ना. येयलो फक्त एक गद्दार. एक गद्दार पावलो थंय. असल्या नरकासुरांचो खरें म्हटल्यार राजकीय अंत जावपाक जाय हो एक गद्दार थंय पावलो. तेका लज ना. तेणी लज खाल्ल्या भाजून तेका जबाबदारी ना. लोकांनी जो विश्वास दाखयल्लो तेचेय कांय पडलेले ना. सो तो गद्दार एक पावलो. बाकी कोणूच गेस्ट चीफ गेस्ट कोणूच पावले ना. खंत इतल्याचीच की स्वता रोहन खोटे ह्या कार्यावळीक कित्याक येवंक ना हो प्रश्न चिन्ह जावन आसा. दुसऱ्या दिसा जेन्ना सुकूर पंचायतीन आयोजित केल्ली आकाश कंदील स्पर्धा आसा ते स्पर्धेक रोहन खोटे पावता. पण आपणेनूच ऑर्गनायज केल्ली पर्वरी वाठारांत त्या मतदारसंघाचो आमदार पण थंय तो पावना. आम्ही जो प्रश्न केल्लो त्या प्रश्नांक भियोन तुम्ही येयले ना. आमची टीम तत्पर आसली तयार आसली थंयसर प्रायज डिस्ट्रिब्युशन मुखेलमंत्र्याक प्रश्न करपाक की तूं इलिगल कार्यावळीक तूं हांगा कित्याक येयलो. आमी थंय वचपाचे आसले प्रायज डिस्ट्रिब्युशन पूण हे कोणूच येयले ना. कित्याक येयले ना हो मोठे प्रश्न चिन्ह आसा. तेंच्यांनी सांगपाचे जाहीर करपाचे ह्या सगळ्यांकूच काम पडले. चीफ मिनिस्टर ना, श्रीपाद ना, रोहन खोटे ना, तानावडे ना, गणेश गांवकारूय ना. कित्याक ना? तुम्ही कोटींनी रुपया गोंयकारांचे इबाडले. ह्या कार्यावळींतल्यान तुम्ही लोकांक कितें शिकयले, कितें तुम्ही देख दिली. जे आम्ही सांगलां की वेस्टर्न म्युझिक म्हणा, साडे आठ पासून तुमचो नरकासूर थंय धिंगाणा घालपाचे म्हणा, तुम्ही कितें शिकयले, हितून लोकांक कितें मेळ्ळें. कोटींनी ह्या इव्हेंटाचेर खर्च जाल्लो आसा. ह्या इव्हेंटाक जर कोणाक फायदो जाला तर तो ह्या सरकाराक. कोटींनी आमी तेचेर आरटीआय घालपाचे आसा. सगळो आमकां खर्च कितें आला कितें सगळे आमी मागपाचे आसा, आमी सोडचे ना. सो हे इतले पयशे मोडून फायदो कितें जालो. जाहिरात दिता प्रायज डिस्ट्रिब्युशन तुमीच येना. जो जागो सर्वोच्च न्यायालयान ते प्रकरण आसा थंय तुम्ही इलिगली सरकार इलिगल कार्यावळी आयोजित करतात. सो तुम्ही आमकां सांगपाक जाय, गोंयच्या जनतेक सांगपाक जाय की अशें कितें जालें की प्रायज डिस्ट्रिब्युशनाक तुमी पावले ना. हे जे नरकासूर साडे आठ पासून चलता हे साडे आठांक लासल्या उपरांत धांक हिंचो नरकासूर आनी तयार जावपाचे आसा. ह्या सरकारा दरबारांत आयज नरकासूर वाडत आसा. ह्या नरकासुराचो राजकीय अंत जावप हे गरजेचे आसा गोंयच्या उदरगती खातीर, गोंयच्या भवितव्या खातीर, गोयांत उजवाड येवपा खातीर. हे जे नरकासूर साडे आठ धा बारा निरंतर जे नरकासूर भायर सरत आसा ह्या राजकीय नरकासुरांचो वध जावप हे अत्यंत आयज गरजेचे आसा. सो आमी सुदेन ढवळीकराक परतून एकदा उलो मारता की जशें तूं ह्या नरकासूर स्पर्धेचेर उरयल्लो तूं आमी तुका आव्हान करता की तूं
सरकाराक वो प्रश्न कर की हे जे एकंदर बेकायदेशीर तुझ्या डिपार्टमेंट हाउसिंग बोर्डान तुझी हाउसिंग बोर्ड थंयसर हो कार्यावळ कशी केली बेकायदेशीर नरकासूर आपूण सांगतालो नाका करूंक तरी आसतना तुम्ही कित्याक केलो हो प्रश्न जावनी. आनी महत्वपूर्ण म्हटल्यार परतून एकदां सांगता की ज्या मंत्र्याक सनातन हिंदू सनातन धर्माचो अभ्यास आसा तो सदांच उलयत आसता तेणी सांगचे की नरकासुराचो वध ह्या सरकारान 8:30 कित्याक केलो इतली कागाळ कित्याक जाली हेचे आमकां स्पश्टीकरण दिवचे तेणी तोंड उगडचे. फक्त काँग्रेसीचेर आरोप करपाक तुजे तोंड उगडटा जर तूं सत्य उलयता. सनातन धर्म हो सत्य उलोवपाचें शिकयता. जर तूं सनातन धर्म मानताय जाल्यार सत्य उलय सत्या खातीर झगड. फक्त काँग्रेसीचेर तुजी खुर्ची सांबाळपा खातीर काँग्रेसीचेर आरोप करिनासतना जर तूं सत्य उलयताय तुका जर सनातन धर्माचो इतलो स्वाभिमान आनी अभिमान आसा जाल्यार ह्या सरकाराक जाप विचार. मिडिया मुखार येवन फक्त काँग्रेसीचेर आरोप करप नरकासुराची ब्लेम घालप हे आमी सहन करून घेवचे ना. तर ह्या सरकाराक जाप विचार. बेकायदेशीरपणान तुज्या हाउसिंग बोर्डान ही हो इव्हेंट जालोच कसो. ह्या सरकाराक विचार की हे जे कार्यावळ इव्हेंट घडोवन हाडलो तो नरकासुराची स्पर्धा नाका म्हणून सांगला आसतना तुजे आयकनासतना ही स्पर्धा जालीच कशी. आनी स्पर्धा जाल्या उपरांत हिंदू धर्माचो अपमान करून सनातन धर्माचो अपमान करून सनातन हिंदू जे तूं मानता आनी समजता त्या प्रमाणे 8:30 नरकासुराचो वध जालोच कसो. तो दीस उगावच्या पयली कित्याक जालो ना हे सगळे प्रश्न. तुका हिम्मत आसा, तूं जर खऱ्या अर्थान धर्मान मानता, तुका जर खुर्चीचो लाभ ना जाल्यार ह्या सगळ्या जे हितून इनवॉल्ड आसा तेंकां प्रश्न कर, तेंकां विचार. 3 दीस आमी सुदीन ढवळीकराक दिता. ह्या 3 दिसांनी तेणी ह्या विशयाचेर कितें तरी स्पश्टीकरण दिवचें. ह्या सरकाराक जाप करची. म्हाका सांगपाक तुमी म्हटले पळय ते सुधीर केरकराक डायरेक्टर एमडी कार्डन ट्रान्सफर केलो मागीर परमिशना खातीर दुसरो एमडी हाडलो. परमिशनूच घेवंक ना घेवंक दुसरो एमडी घेतला ना ते कितेंय करूंक शकता. परमिशन ना ह्या इव्हेंटाक परमिशन ना. बेकायदेशीर इव्हेंट आनी खास करून कित्याक की जेन्ना ही केस सुप्रीम कोर्टान आसा न्याय प्रविष्ट आसा सब जुडीस आसा तेन्ना म्हाका दिसता तीच जागो तुका कित्याक जाय आसलो. ट्युरिजम डिपार्टमेंटाचे कितलोच जागो आसा, हाउसिंग बोर्डाचे आनीक जागे आसा, त्या जाग्यार सरकारी आनीक जागे आसा. परवरीच कित्याक आनी परवरी करता तूच येना. मेन नरकासूर कोण? मेन नरकासूर हो ज्या आमच्या कृष्णान जो वध केलो तो मेन नरकासूर. तूं म्हणटा पळय तितूंतल्यान मेन कोण? एकूच नरकासूर ना. ह्या सरकारान भारतीय जनता पार्टीच्या सरकारान अनेक नरकासूर आसात. अनेक नरकासूर आसात तेच हांवें सांगला. थोडे नरकासूर 7:30 थोड्या नरकासुराचो वध 8:30 आनी जो नरकासूर 8:30 मरता तो परत 10 परत जितो जाता. सो अशे हे नरकासूर जावन आसा जे नरकासुरांचे नरकासुरांनी गोंयचो नायनाट केल्लो आसा. गोंय काबार केल्ले आसा. गोंयची माती गोंयची शेतां गोंयची भाटां गोंयचे दोंगर गोंयचे दर्या गोंयच्यो न्हंयो हेंच्यानी ह्या नरकासुरांनी काबार केल्ले आसा. आनी ह्याच खातीर हांव म्हणटा ह्या नरकासुरांचो राजकीय वध हो जावपाक जाय. तेतलोच कोण येयलो? केदार न्हू गद्दार सांगला न्हू तो गद्दार न्हू. काँग्रेस सोडून लोकांचे मत जे काँग्रेसी सिंबोलाचेर घेतले आनी गद्दारी करून जो पळोवन गेलो तो गद्दार. तेका लज ना, तेका नीती नियम तेका कांय लागना. तो खंय धांवता? म्हणत आनी एक वेगळो प्रश्न आसा. काल परवरीक वेलफेअर फाउंडेशनान विकास प्रभुदेसायन एक आकाशकंदील कॉम्पिटिशन केल्लें आनी थंय तेणें एक स्टेटमेंट केल्लो की विजय सरदेसाय जो तेंचो चीफ गेस्ट आसलो तो वन मॅन आर्मी इन ऑपोजिशन म्हणून. तेजे म्हणणें कितें आसलें की तो एकटोच वन मॅन आर्मी. सो
तर तुमका किती दिसतं की तुमचे तीन जे आमदार असतात ते नॉन परफॉर्मिंग या स्टेटमेंटाचं तुम्ही कंडेम करता काय? ना ना आयचो विषय जो असा तो नरकासुरांचेर असा आणि हाऊसिंग बोर्डाचेर असा. हांव तुका जाय सेपरेट मागीर ह्या विशयाचेर समानी तुम्ही म्हणजे परवरी वेलफेअर किती असा पण ते आमकां खंय आमचे काँग्रेसचे कोणी स्टेटमेंट केल्यार हांव तुका सांगपाचो कोणी स्टेटमेंट करतलो किदें करतलो तेका उत्तर दिवपाक आमी बांदील ना. पण ह्या विशयाचेर जर जाय जाल्यार हांव सेपरेट वेगळे तुका हांव स्टेटमेंट दिवंक शकता. थँक्यू.